हाँ तू जरा जवळ घेतील जा डोक्याने हात फिरव कसं हे हलवते बघ स्किन बघ कशी हलवते असं 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 करून हलवली होती खाली पडशील तू इकडे घर यायचं ना चालेल मग आपल्याला जास्त लांब नको जायला ना काय कष्ट कष्ट अच्छा अच्छा ओके हो तेच हो आपण तू ये ना माझ्याबरोबर ते कृष्ण हां जरा वेळ सोडून दे ये नको नको ते कुठे जाणार नाही नाही कुठे नाही जाणार इकडे जाईये तू विचारा पण मी का तू विचारलं असतं ते जरा म्हणजे कसं कृष्णाने विचारल्यासारखं आहे ना की गाईला घेऊ का म्हणून एकच म्हणा ना सगळ्या नको आम्हाला एकच पाहिजे नीट जा नीट जा नीट जा नीट जा ऑप अरे सॉरी हात पकड माझा एवढ्या मोठ्या खड्ड्यावरनं तू उडी मारतेस कसं लागलं लागलं का तुला अरे बापरे तू ऍक्च्युली ती तुझी फुल पॅन्ट का नाही घालत निघत मी अशी पडली अशी नाही पडली बाबा ओके 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 कळलं मला हे काय विचारते बघा तू विचार आम्ही एक नेऊ का घेऊन जा म्हणतात ते किती पैसे असेच घेऊन जा म्हणतात ते असेच घेऊन जा म्हणतात काय करायचं घेऊन जाऊया गाडीमध्ये अडकू शकतो हो ती म्हणते गाडीला अडकवायचं न्यायचं चोरला गेले गाडीमध्ये हो तुला खरोखर पाहिजे का मी का आपल्या घरात राहणार नाही ना ते खाली बारडून ठेवायचं ना पण नको आपला वॉचमन घेऊन जाईल वॉचमॅनला सांगू की नाही आज पण आजोबा वॉचमॅन आहे ना तर ते काय हरवणार नाही आता जे आईचा वॉचमॅन होता तो खूप खराब होता त्याला काय अक्कल नव्हती आता दुसरा वॉचमॅन आलाय आजोबा तो अरे पण हे सगळं ते शी वगैरे करून ठेवणार ते कोण खाणार का खालचं पाठवून देऊ यांना इकडे मग इकडे ते शी वगैरे करतील काय मग त्यापेक्षा दररोज आपण इकडे येऊया ना ते जेव्हा घेऊन येतात तेव्हा हा तू आता माझा हात धरून चाल आली ना ती ब्लॅक अँड व्हाईट हां ती येऊ ना कोणती ती एवढे लांब आहे मी जाऊ शकतो इतके तुम्ही डर बघा पाऊशी बघा पाऊशी मी पकडे नको हळू चाल मी का इथे तू पडशील तर लागेल तुला खूप दगड आहे तिकडे म्हणजे हात बघू कसा झालाय अशा सगळ्या मातीत तुला आवडते ना अरे बाबा हा तिकडे बघ कशी मोठी म्हैस आहे
नाही कमी का ते असंच सांगत आहेत ते आपल्याला, ते काय खरं नाही सांगत आहेत. अगं त्यापेक्षा आपण एक दररोज काम करूया, आपण दररोज इकडे येऊया. पहिल्यांदा गाई आपल्या बघायच्या. आता हिचं नाव काय ते विचारून ठेवूया. ती तुला आवडली आहे ना? हां, तिचं नाव. तिचं तिला नको विचारू. अरे पप्पा तिला विचारते, इथून खाली जायचा रस्ता ना. अच्छा, आणि माझा हात पकड पाहिजे तर. चला पप्पा तुम्ही त्या गाईला पकडून ठेवा. आणि मी आली की तुम्ही लगेच हे करा. चालेल, मग तू एकटी जाशील एवढं अंतर? जा. नाही तुझ्यावर लक्ष ठेवतो मी. जरा जरा थांब, काऊ तर तिकडेच आहे. काऊला काय नाही होत. हकमान ओ काका, तिचं नाव तुम्ही म्हणा. तू हकमान ना, तुला विचारायचं ना. नाही तू हकमान. तू म्हण आणि सांग सांग. आता आम्ही जिंकतोय म्हणून उद्या येतो आम्ही, तर उद्या तुम्ही गाईला घेऊन या म्हणून असं सांग. पात ए निघायचं आपण आता, पुरे झालं. उद्या येऊया पुन्हा. एक मिनिट थांब, पहिले तू नाव विचारून घे. इकडे आलं तर नाव विचारून घे. इकडे हो हो हो. ओ त्या वासराचं नाव काय? ओ काका त्यांचं नाव काय? त्या वासराचं त्याचं नाव काय? नाव नाही त्याला. मग तू नाव देऊन टाक काहीतरी. गा नाव दे त्याला. तू नाव टाक काय ते. तू नाव दे त्याला सर्जा. असते असते बैलाचं नाव सर्जा असते. सर्जेराव. हे सर्जेराव इकडे ये की. ए तो बैल आहे माहितीये तुला? काय नाही आहे का? सर्जा सर्जा. अरे बघ ही दुसरं पण आलं बघ इकडे. तुला ही जास्त आवडली असं वाटतं मला. हा जास्त आवडलाय तुला. नाही मी जास्त आवडली सगळ्यांना. हो काय ती आई मला बघत नाहीये ना सगळे म्हणून.